चंद्रपूर महापालिकेच्या 7 आरोग्य केंद्रामध्ये 4 महिन्यापासून औषध साठा नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. चंद्रपूर महानगरपालिकेचे शहरात 7 प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी या रुग्णालयाचं संचालन महापालिका करीत आहे. मात्र या रुग्णालयांमध्ये मागील 4 महिन्यांपासून औषधच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक वास्तव समोर आले. चंद्रपूर शहरातील 7ही आरोग्य केंद्र आजारी पडल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे. यामुळे रुग्णांना पैसे खर्च करून बाहेरून औषध घेण्याची वेळ आली आहे. महापालिकेने ज्या औषध कंपनीला पुरवठ्याचं कंत्राट दिलं त्या कंपनीला पुरेसा अनुभव नसल्यानं ही समस्या उभी ठाकली आहे. मात्र यावर महापालिकेच्या आरोग्य विभागानं काही हालचाल केली नाही. सध्या 7ही आजाराचे दिवस आहेत, त्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयात आजारी असेल तर रुग्णांनी जायचं कुठं असा प्रश्न निर्माण झालाय. अशा परिस्थितीत राज्याचे अर्थमंत्री काय करीत आहेत असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत. आज सकाळला मला काल रात्रीपासून सर्दीचा वगैरे त्रास होऊन राहिलेला होता, तर मी आज हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आणि इथं भेटलो आणि मला गोळ्या वगैरे मिळालेल्या नाही आहे. तर एक बाहेरूनच अपडेट लिहून दिलेली आहे आणि 3 गोळ्या त्या मिळालेल्या नाही आहे मला, त्या शुक्रवारला मिळाल असे म्हणाले होते. जेव्हा आपण रुग्ण या गोरगरीब भागातील जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी आपण PLC सेंटर खोललेलं आहे, तर त्या PSL सेंटरमध्ये औषध साठा उपलब्ध आहे की नाही, त्या भागातील कर्मचारी वेळेवर हजर राहतात की नाही, या सगळ्या गोष्टीची दखल किंवा पाहणी करणं हे त्या संबंधित अधिकाऱ्यांचं काम आहे. परंतु चंद्रपूरच्या 5-6 PLC सेंटर आहेत, त्यामध्ये असे कुठलाही प्रकारचं नियोजन होताना दिसत नाही. आज जवळपास एप्रिल महिन्यापासून या ठिकाणी PLC सेंटरचं औषध साठा संपलेला आहे. पावसाळ्यामध्ये येणारी रोगराई, साथीचे रोग, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता त्याचं नियोजन उन्हाळ्यात व्हायला पाहिजे होतं. परंतु असं कुठल्याही पद्धतीचं नियोजन आपल्याला चंद्रपूर महानगरपालिके हद्दीतील PLC सेंटरमध्ये दिसत नाही. नागरी आरोग्य केंद्र हे अतिशय गरीब वस्त्या, ज्या आहे त्या गरीब वस्त्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. तिथं जर 4 महिन्यापासून औषध नसेल, जर नागरी आरोग्य केंद्रात जर आजारी असतील, तर महाराष्ट्राच्या तिजोरीची चाबी आमच्या चंद्रपूरच्या हातात राहून कोणता उपयोग होईल जनतेला, हा एक मोठा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. निश्चितच ही गंभीर बाब आहे. असं कोणत्याही आपल्या चंद्रपूरची जे 7 PSC सेंटर आहे, हे सगळ्या गरीब जनतासाठी PSC सेंटर असते. त्यांच्या आरोग्याची देखभाल करण्याचं काम हे महानगरपालिकेचं असते. परंतु आपल्या मार्फत ही माहिती मिळून राहिली की त्या ठिकाणी औषधाचा पुरवठा नाही आहे. पण ही अतिशय गंभीर बाब आहे आणि त्याच्यामुळे आम्ही गंभीरतेने दखल घेतो आहे. आणि काही दिवसापूर्वीच आम्हाला औषधी खरेदी करण्याची परवानगी मिळालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता महानगरपालिका ती औषधी खरेदी करून प्रत्येक PSC सेंटरला पुरवत आहे.